लिळिंगकुर्ण्याच्या पूर्वेला अर्थात मुंबई आग्रा महामार्गालगतच्या तिखी बीटमध्ये असलेल्या डोंगर आणि परिसराला आग लागल्याचे येथील स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ लिळिंगकुर्णाकडे धाव घेतली, मात्र या ठिकाणी कोणतेही वनाधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र संपूर्ण डोंगरासह परिसरात पसरलेल्या भीषण आगीची लोळ बघून रहिवाशांचे प्रयत्न असफल ठरले. रात्री उशिरापर्यंत वनाधिकारी अथवा आग विझवण्यासाठीचे बंब आढळून आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र ही आग कशामुळे लागली की कोणी लावली हे अद्याप समजू शकले नसले तरी ही आग मानवनिर्मित असल्याची शंका व्यक्त केली जाते. या आगीत काही वन्यजीवांची हानी झाल्याची भीती देखील व्यक्त केली आहे. मात्र या संदर्भात वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता कुठल्याच वन्य प्राण्याची जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले. जागर जनसांसाठी नागिंद मोरे, धुळे.